नमस्कार मंडळी. कालपर्यंत आपल्याला असं वाटत होतं की आपल्या जिल्ह्यामध्ये एकच त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे, पण आता तीन लोक अजून पॉझिटिव्ह आलेले आहे. काल रात्री त्यांचा अहवाल आला. बाकी जे अहवाल आले त्या अनुषंगानं आत्तापर्यंत स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आलेले 238 नमुने पाठवण्यात आलेले होते, त्याच्यामधले 170 नमुन्यांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. आणि ही बाब आपल्यासाठी अतिशय आनंदाची आहे. 19 रिजेक्ट झालेले आहेत आणि 45 अहवाल त्या ठिकाणी प्रलंबित आहेत. फक्त आता 45 अहवालच प्रलंबित आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला विनंती केलेली आहे की जे लोक मिलिटरीमध्ये काम केलेलं आहे, ज्यांनी आरोग्य विभागामध्ये मिलिटरीमध्ये काम केलेलं आहे, त्यांनी covidyodha@gmail.com ह्या ईमेलवर ईमेल करून आपला अर्ज पाठवावा. म्हणजे आम्हाला तो स्वीकारायला सोपं जाईल आणि कलेक्टर ऑफिसमध्ये देखील आपण तो देऊ शकता. त्या ठिकाणी आपली सर्व्हिसेस आम्हाला पाहिजे आहे. अजून एक छोटीशी विनंती मी आपल्याला अशी करते की आता जे डॉक्टर्स डोअर टू डोअर सर्व्हेसाठी आपल्या जपर्यंत येत आहेत, आपण त्यांना सहकार्य करावे. आणि जे लोकांचे नेगेटिव्ह रिपोर्ट्स आलेले आहेत त्या लोकांना आता आम्ही शिफ्ट करतो आहे रॉयल पॅलेस आणि ताज पॅलेसमध्ये. तर तिथे देखील आपण सोशल डिस्टन्सिंग आणि हे सगळं पाळाल अशी अपेक्षा आहे. मी स्वतः जाऊन या दोन्ही ठिकाणी जाऊन ती जागा बघून आलेली आहे. अतिशय छान व्यवस्था सहकार्य सगळ्या मंडळींनी आपल्याला केलेलं आहे. पण त्याच्यासोबतच माझी आपल्याला सगळ्यांना विनंती एवढी आहे की जर फार गरज असेल तरच आपण घराच्या बाहेर पडा, अन्यथा आपण घराच्या बाहेर पडू नका. आपण स्वतःची काळजी घेणं म्हणजे सरकारला मदत करणं आणि आपला देश सुरक्षित राहणं आहे. या सगळ्या गोष्टीचं पालन आपण कराल अशी अपेक्षा आहे. ज्या ज्या लोकांना अप्लाय करायचं आहे मी सांगितलेल्या त्या ईमेलवर आपण आपला अर्ज पाठवाल अशी अपेक्षा आहे. एवढंच बोलते आणि थांबते. स्वतःची काळजी घ्या आणि देश सुरक्षित ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.